एक्सप्रेस। वाळवा तालुक्यात जुलै अखेर 13 मिलीमीटर पावसाची नोंद, 23% पेरण्या पूर्ण, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। कुरत सह वारणापट्ट्यात पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सुरुवातीला झालेल्या पेरणीतील भुईमूग पीक सध्या पावसाअभावी दुबार धरत आहे। सध्या वाळवा तालुक्यात 13 जुलैपर्यंत 13% पाऊस पडला असून तालुक्यातील एकूण 23,122 हेक्टर क्षेत्रापैकी 5,325 हेक्टर क्षेत्रातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। त्यामध्ये भात पीक 478 हेक्टर, ज्वारी 5 हेक्टर तर 1,570 हेक्टर क्षेत्रात भुईमूग पिकाची लागवड झाली आहे। तर सोयाबीन पिकांची 3,250 हेक्टर क्षेत्रात लागण झाली आहे। यामुळे आज अखेर वाळवा तालुक्यात 23% पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे वाळवा तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण यांनी सांगितले आहे। प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षी चांगला पाऊस पडणार या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच शेतीची मशागती करून तयार होते, मात्र जुलै महिना संपत आला तरी पावसाने सुरुवात केली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। आणखी काही दिवस पाऊस न पडता तसेच वातावरण राहिले तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पीक वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। यामुळे कुरळपसह परिसरातील शेतकऱ्यांनी देवाकडे साकडे घालायला सुरुवात केली आहे। मागील 2-3 वर्षांपूर्वी कोरोनासारख्या महामारीने लोकांचे बेहाल झाले आणि आता पावसाअभावी कोरडवाहू शेती ओस पडली आहेत। हे असेच राहिले तर महागाई गगनाला भिडेल, यातूनच चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढू शकते।